अविकसित भागातील समस्या मिटवणार, आमदार सौ जल्ले यांचे प्रतिपादन. निपाणी विभागातील अविकसित भागात वास्तव्य करणाऱ्या जनतेच्या फायद्यासाठी शासनाकडून मदत होणार आहे. अविकसित भागातील जनतेच्या समस्या सोडवणार असल्याचे प्रतिपादन आमदार सौ शशिकला जोल्ले यांनी केले. निपाणी येथे आमदार सौ शशिकला जोल्ले यांच्या हस्ते प्राथमिक आरोग्य केंद्राचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी स्वागत व प्रास्ताविक वैद्याधिकारी डॉक्टर सीमा गोंजाळ यांनी केले. बेळगाव जिल्ह्यात अविकसित भागात प्राथमिक आरोग्य केंद्र निर्मितीसाठी चर्चा केली होती. त्यानुसार गोकाक व निपाणी या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाल्याचे त्यांनी सांगितले. जुन्या पीबी रोडवर प्राथमिक आरोग्य केंद्र लवकरच सुरू करण्यात येणार आहे. याप्रसंगी उद्योगपती अण्णासाहेब जोल्ले, उपनगराध्यक्ष सुनील पाटील, नगरसेवक रवींद्र शिंदे, प्रवीण भाटले, राज पठाण, संजय सागावकर, दत्ता जोत्रे, नीता बागडे, लक्ष्मणराव चिंगळे, नगराध्यक्ष विलास गाडीबड्डर, डॉक्टर एस व्ही मुत्याळ, मोहन सादाळकर, जयवंत भाटले, बंडा घोरपडे, पवन मुडशिंगे आदी उपस्थित होते. मानकारी न्यूजसाठी निप्पाणीहून कुमार पाटील. दुसरं असं प्राथमिक आरोग्य केंद्र आज सुरू होत आहे आणि हे आरोग्य केंद्र सुरू होताना जसं डॉक्टर शिंदेंनी सांगितलं की आपल्या बेळगाव जिल्ह्यामध्ये तीन कडे हे प्रारंभ झालं, एक बेळगाव नगर, दुसरं गोकाक आणि तिसरं आपलं निप्पाणी. अशा तीन जागेला म्हणजे कुठल्या नगरमध्ये 50,000 पेक्षा जास्तीचं जनसंख्या आहे तिथं हे अनेक आरोग्य केंद्र सरकारकडून मंजूर झालेलं होतं. आणि हे जेव्हा मी आमदार झाल्यानंतर 2014-15 मध्ये शिंदे डॉक्टरजी आम्ही स्लम एरियामध्ये जाऊन आश्रयनगर आंदोलन नगरमध्ये जाऊन आपण एक हेल्थ कॅम्प बनवलं होतं. आयुषकडून आपण एक हेल्थ कॅम्प सुरू केला होता आणि त्या हेल्थ कॅम्प सुरू करत असताना तिथं आलेल्या तुमच्या सगळ्यांच्या बरोबर जे काही माझं गाठीभेटी झाल्या आणि तुमच्या आरोग्याच्या संदर्भामध्ये अनेक विषय तिथं चर्चा झालं. बेळगावचे DHO पण आले होते, आपले शिंदे सर आले होते, इथले डॉक्टर्स आले होते आणि त्यावेळेला सगळ्यांनी मिळून चर्चा केलं की असं स्लम एरियामध्ये आपल्याला आणि एक विशेष असं आरोग्य केंद्राचं गरज आहे. आणि आपल्याला निपाणीमध्ये जे 4 स्लम एरिया होतं, नंतर आपण जत्रट वेस्ट असू देत, आंबेडकर नगर असू देत, अशा आणि 4 जिथं जिथं फार गरिबी आहे, जिथं जिथं फार असं डेव्हलपमेंट झालं नाही तशा एरियामध्ये सुद्धा आपण स्लम एरिया म्हणून ओळखलं जातं. आणि जे हे आरोग्य केंद्र ह्या रस्त्याच्या त्या बाजूला आपण हे सुरू करायचं असं चर्चा होतं. आणि हे आरोग्य केंद्र कशासाठी सुरू झालं की वाढत्या लोकसंख्येमध्ये आपल्या लेडीज सुद्धा कामाला जातात, पुरुष सुद्धा कामाला जातात, लेडीज सुद्धा निपाणीत अनेक ठिकठिकाणी किंवा इथून MIDC ला जाऊन काम करणं भाग आहे. म्हणून जे लेडीज काम करत असताना त्यांनी गर्भवती झाल्या, त्यांनी प्रेग्नन्सी कन्फर्म झालं तर ते काम करत असताना कामाचं दगदग, घरातलं दगदग आणि आपल्या आरोग्याकडे त्या आईला लक्ष द्यायला होत नाही. म्हणून अशा स्लम एरियामध्ये आणि जेव्हा त्या आईचं जीव आणि बाळाचं जीव दोन्ही देखील तेवढंच महत्वाचं असतंय. आणि आपल्या ह्या अलीकडच्या आराखडा बघितलं की जेव्हा आईचं डिलिव्हरी होतंय त्यावेळेला बाळाचं मरण होतंय. जास्तीत जास्त असं बाळाचं मरण असू देत किंवा आई आणि बाळाचं मरण असू देत.